नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सांकेतिक भाषा अक्षरासाठी अंक यामध्ये कधी कधी इंग्रजी शब्द देतात आणि अंक देतात। अशा वेळी इंग्रजी शब्द जे आहेत त्या कोणत्या अक्षरासाठी कोणता अंक आलेला आहे हे आपल्याला शोधून काढायचं असतं। आता हे कशा प्रकारचे प्रश्न असतात तर इथे एक उदाहरण घेतलेलं आहे पहा। एका सांकेतिक भाषेत लोड हा शब्द 12, 15, 14 व गोड हा शब्द 71, 51, 20 तर त्याच सांकेतिक भाषेत मेघ हा शब्द कसा लिहाल? पर्याय आहे, पर्याय क्रमांक 1, 13, 51, 11 पर्याय क्रमांक 2, 51, 31, 11 पर्याय तिसरा 13, 15, 11 आणि पर्याय चौथा 13, 11, 15। तर या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर काढायला आपल्याला अत्यंत सोपं आहे। कसं सोपं आहे? आपल्याला थोडंसं निरीक्षण करावं लागेल। निरीक्षण करा पहा, इथे ई आहे आणि इथे एक अंक मांडलेला आहे, त्याच्या खाली आलेला आहे। आपण मांडून घेतलं पहा, लोड या शब्दाचं एल साठी इथे 12 आलेले आहेत, ओ साठी 15 आलेले आहेत, ए साठी 1 आणि डी साठी 4। आता हे कसे आले हे आपल्याला शोधावं लागेल। तर या ठिकाणी आपल्या लक्षात येतं की ए हे इंग्रजीतलं पहिलं मूळाक्षर आणि डी हे इंग्रजीतलं चौथं मूळाक्षर आहे। इथं जर आपण थोडासा विचार केला तर जी हे इंग्रजीतलं सातवं मूळाक्षर आहे। याचा अर्थ असा की अल्फाबेटिकली अक्षरांचा जो क्रम आहे तोच क्रम या ठिकाणी अंकांचा आलेला आहे, म्हणून त्यानुसार आपण मांडून घेऊया। तर इथे एल हे 12वं मूळाक्षर असल्यामुळे 12 हा अंक आला, ओ हे 15वं इंग्रजी मूळाक्षर असल्यामुळे इथे 15 अंक, त्याच्यानंतर ए साठी इथे पहिलंच अक्षर असल्यामुळे 1, डी हे चौथं असल्यामुळे 4, जी हे सातवं असल्यामुळे 7, ओ 15वं आहे म्हणून 15, ए पहिलं मूळाक्षर तिथे 1 अंक आलेला आहे आणि टी हे अल्फाबेटमधलं 20वं मूळाक्षर म्हणून इथे 20 आलेलं आहे। आता या ठिकाणी मेघ या शब्दासाठी कुठल्या प्रकारचे अंक येतील हे आपल्याला त्या ठिकाणी शोधायचं आहे। मग हे शोधत असताना आपल्याला माहिती आहे की यम हे इंग्रजीतलं 13वं मूळाक्षर आहे म्हणून आपण त्याच्या खाली 13 मांडून। आता ए साठी इथं 1 आलेलं आहे ते काही आपल्याला शोधायची गरज नाही आहे। के हे जे अक्षर आहे इंग्रजीतलं ते 11वं मूळाक्षर आहे म्हणून आपण 11 मांडले आणि ई हे 5वं मूळाक्षर आहे म्हणून 5 मांडून घेऊ। आता मेक या शब्दासाठी कोणकोणते अंक आलेले आहेत पहा, 13, 1, 11, 5 तर हे आपल्याला कोणत्या पर्यायात दिसतात? तर इथे दिसतात 13, 1, 11 आणि 5 म्हणून हे चौथा जो पर्याय आहे ते आपलं उत्तर आहे, त्याला आपण इथे गोल करून घेऊया। अशा प्रकारे अल्फाबेटिकली जर अंक आले तर आपल्याला त्याचं उत्तर शोधता येते। धन्यवाद।